successful grandchild who believes in himself or herself, there was once a grandmother or a grandfather who believed in themselves. My Dear Church Pali, आपणासाठी जागतिक आजी आजोबा दिन 2021 साजरा करीत आहोत. आपणा सर्वांचे या कार्यक्रमासाठी हार्दिक स्वागत. We all share a strange bond with our grandparents. We all have our loved experiences. And this year, Pope Francis has proposed to commemorate our grandparents through this day. So you're celebrating Parents Day 2021 as Grandparents Day 2021, extending a very warm welcome to all of y'all present here. स्वर्गीय पित्या, तुझ्या प्रेमाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आमच्या प्रती असलेल्या तुझ्या उदार वृत्तीतून तू आम्हास प्रेमळ व निष्ठावत आजी आजोबा व वडील खाली माणसे दिले आहे. त्यांनीच आमच्याकडे श्रद्धेचा वारसा हस्तांतरित केला आहे आणि श्रद्धेच्या त्या वारसाचे आमच्या अंतःकरणात स्वतःमध्ये आणि त्यांच्या मुलांच्या म्हणजे आमच्या पालकांच्या द्वारे संगोपन केले आहे. त्यांचे तू राखण व संरक्षण कर. त्यांना एकटे किंवा निराश वाटू देऊ नको. तुझ्या एकुलत्या पुत्राने स्वर्गरोहण करून तुझ्या उजवीकडे बसण्यापूर्वी आपल्या शिष्यांना सांगितले होते, मी तुमच्या बरोबर नेहमी आहे. हा संदेशाची आमचे आजी आजोबा व वडील खाई माणसे यांचे आठवण करून दे व तो संदेश त्यांच्याही बाबतीत खरा होऊ दे. आमच्या भर कोसळलेल्या महामारीच्या काळात आम्हाला मृत्यू आणि दीर्घकालीन विलगीकरण यांना सामोरे जावे लागत आहे. अशा वेळी मी तुमच्या बरोबर नेहमी आहे हा तुझा संदेश आम्हाला दिलासा देत आहे. प्रत्येक आजी आजोबा वडीलधारी व्यक्ती व विशेष करून जे एकटे आहेत त्यांना तुझ्याकडून सांत्वनाचे संदेश घेऊन येणाऱ्या देवदूताची भेट घडो. तुझ्या विश्वासूपणेची साक्ष घेणारे शुभ वर्तमानातील शब्द त्यांना धीर देऊन तू आज देखील त्यांना तुझा शब्द घोषणाचे काम चालू ठेवण्यास सांगितले आहे. हे त्यांना शास्त्रातून करून यावे. आपल्या इच्छेप्रमाणे वागणाऱ्या पवित्र आत्म्याच्या कार्यासाठी ते आपली अंतकरे उघडो. महामारीचे वादळ सरल्यानंतर जेथे आपली मुले व नातवंडे बंधुत्व व सामाजिक मैत्रीच्या नात्याने राहतील असे जग उभारण्यासाठी त्यांची आवश्यकता आहे या जाणीवेची ज्योत त्यांच्या मनात पेटव. आमच्या अस्वस्थ व संकटग्रस्त समाजाला आधार देऊन त्याला पुनरुज्जीवित करण्याच्या कामी ते सक्रिय सहभाग घेतील असे कर. त्यांची न्याय शांती आणि ऐकण्याची स्वप्ने युवकांना नवी दृष्टी देऊन त्यांच्यासाठी उज्ज्वल भविष्य उभारण्यास प्रोत्साहन देऊन त्यांच्या भूतकाळातील युद्ध व हिंसेच्या वेदनादायक आठवणी युवकांना अधिकाधिक मानवतावादी प्रेम व स्वागतार्ह जग उभारण्यास प्रेरणा देऊन आणि त्यांच्या ओठातून निघणाऱ्या प्रार्थना या महामारीच्या वादळी समुद्रात एकाच बोटीने प्रवास करीत असलेल्या आपल्या सर्वांना अत्यंत गरजेचे असे खोल श्वास बनवत. मध्यस्थीच्या प्रार्थना प्रतिसाद. प्रभू आमची प्रार्थना ऐक. आमच्या आजी आजोबांना व वडीलधाऱ्यांना त्यांच्या कुटुंबियाकडून तसेच त्यांचे नातलग व समाजाकडून प्रेमळ व आपुलकीची वागणूक मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. वडीलधाऱ्यांच्या समृद्ध आठवणी स्वप्ने आणि स्वहित व सामाजिक हिता करण्याची त्यांची क्षमता याचे भान कुटुंबातील तसेच इतर युवकांना असावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. समाजातील सर्व वडीलधारी माणसे आजारी लोक शारीरिक व मानसिक दृष्ट्या अपंग असलेले व दुर्लक्षित यांची समाजाकडून चांगल्या प्रकारे काळजी घेतली जावी व त्यांच्या मूलभूत व वैद्यकीय गरजा पुरवल्या जाव्यात म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. देवाचा शब्द युवक व वडीलधारी यांच्या अंतकरणात खोलवर रुजावा व त्याद्वारे त्यांना देवाच्या सत्याच्या प्रकाशात मार्गदर्शन लाभावे
म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभु आमची प्रार्थना ऐक. आपल्या वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करीत असताना आपण आपल्या कुटुंबातील, आपल्या ओळखीच्या तसेच समाजातील सर्व वडीलधाऱ्यांच्या गरजांसाठी प्रार्थना करूया. प्रभु आमची प्रार्थना ऐक. समारोप प्रार्थना. हे प्रभु येशू, संत जोकिम वसंत यांची कन्या कुमारी मरिया हिच्यापासून जन्मलेल्या आमच्या सर्व आजी आजोबांचे व वडीलधाऱ्यांचे रक्षण कर आणि पृथ्वीवरील सर्व कुटुंबांसाठी ते समृद्धीचे स्तोत्र व्हावे असावे असे कर. माता मरिये, सर्व सजीवांच्या माते, आजी आजोबांची नेहमी काळजी घे. पृथ्वीवरील जीवन यात्रेत त्यांना सोबत दे. सर्व कुटुंबे एक दिवस आपल्या स्वर्गीय मायभूमीत, जिथे तू सर्व मानवजातीसाठी अनंत काळाच्या भव्य अलिंगनासह थांबलेली आहेस, तिथे परतावीत असे कर. आमेन. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव. तुझे राज्य येऊ जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडो. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मध्ये प्रभु तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदरासे फळ येशू. हे पवित्र मध्ये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मध्ये प्रभु तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदरासे फळ येशू. हे पवित्र मध्ये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मध्ये प्रभु तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदरासे फळ येशू. हे पवित्र मध्ये देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. जसा प्रारंभी तसे आत्ता आणि सदा सर्वदा हो. आमेन. Hello everyone, I'm Joshua Ferreira from DP Zone 3. We'll be saying a prayer to all grandparents. Dear Jesus, thank you for this beautiful day. Help me in all I do and say. Every gift is blessed from you. I thank you for many gifts you've showered on me. But most of all, the precious gift to my parents and me. My wonderful grandparents who take care of all my needs. Right from the time they knew of my conception. The day I was born, it has brought joy, peace and happiness to them all. God bless our grandparents in good health and happiness always. We are like magnets in our life and continue to pray for each other every day. God heal them all with your precious blood and ease all their pain. Forgive us for the times we aren't able to be at their side. Keep them and all who dwell with them safe. Thank you, Jesus, for special protection and providing us with all our basic needs. Amen. Happy Grandparents Day. Bless Nanas and Papas. Have a lovely day. Enjoy. Take care. My name is Abna Fernandez. I am from Dias and Padera Nagar, Zone 1. Petition for Grandparents. Lord, we are grateful for our grandparents who have played an important role in our lives. They are the guiding light of our family. They instill in us the values of faith, hard work, patience, courage, perseverance, and self-determination. Lord, we pray that they may pass on to future generations the fruits of their wisdom and spiritual experience. Almighty One, you are our great healer. You heal us from physical ailments and emotional wounds.
We pray that your healing hand be upon our ailing grandparents and restore them to good health. I entrust them into your care, knowing that you alone are the giver of life and the healer of sicknesses. Amen. Hello everyone, I'm Schneider DeCosta from DP Zone 4. Today I would like to say a small prayer for all our grandparents. Dear God, you are impenetrable refuge and mighty strength. You are an ever-present help in times of trouble. I come before you, Lord, seeking your watchful care upon our grandparents as they deal with physical resistance and mental decline that come with aging. Please protect them from accidents and diseases that can make their remaining years difficult. Protect them from people who might take advantages of them. Lord, allow them to live in comfort of your loving protection. Amen. Love you, grandparents. My name is Julian Pereira from Dias and Pereira Nagar. Zone 1. We ask you, Lord, to bless my grandparents with long life and happiness. My name is Esther Pereira from Dias and Pereira Nagar. Zone 1. Dear Lord, thank you for giving this most loving parents and grandparents. My name is Sara Pereira from Dais and Pereira Nagar from Zone 1. Thank you, dear Lord, for giving me parents and grandparents in good health at this time of COVID virus. Thank you. On this auspicious day, I now request our parish priest, Reverend Father Raymond Rumau, to please speak a few words. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, दरवर्षी आपण संत आना आणि संत जोकीम यांच्या सणानिमित्ताने आपल्या पॅरिशमध्ये गावागावामध्ये आपण मातृपितृदिन साजरा करून माता पित्यांचा आपण गौरव करीत होतो. ह्यावर्षी आपले पोप फ्रान्सिस यांनी 25 जुलै हा दिवस जागतिक आजी आजोबा आणि ज्येष्ठ जे लोक आहेत त्यांच्यासाठी हा दिवस जाहीर केलेला आहे, घोषित केलेला आहे. त्यानिमित्ताने 25 जुलै 2021 रोजी म्हणजेच येत्या रविवारी हा पहिला जागतिक आजी आजोबा व ज्येष्ठ दिन साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने पोप फ्रान्सिस आपल्याला संदेश देतात. ते मतेच्या शुभवर्तमानातील प्रभू येशूचे शब्द आपल्या समोर ठेवतात आणि आपल्याला सांगतात की मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे. हे शब्द प्रभू येशूने स्वर्गरोहणाआधी आपल्या शिष्यांना सांगितले आणि ह्याच शब्दात पोप फ्रान्सिस आपल्या सर्वांना सांगतात, विशेष करून माता पिता आजी आजोबा आणि सर्व ज्येष्ठांना सांगत आहेत की मी तुमच्याबरोबर आहे. संपूर्ण ख्रिस्त सभा तुमच्याबरोबर आहे. पहिला जागतिक आजी आजोबा आणि ज्येष्ठ दिन साजरा करत असताना पोप आपल्याला हा संदेश देत आहेत. पोपचा हा संदेश या भर महामारीमध्ये आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्यापर्यंत येत आहे. हा काळ अनपेक्षित असा भीतीदायक महामारीचं वादळ घेऊन आलेला आहे आणि या महामारीने आतापर्यंत जगामध्ये आणि आपलं खूप नुकसान केलेलं आहे. खूप जीवितहानी झाली आहे, आर्थिक हानी झालेली आहे, करिअर हानी झालेली आहे, कामकाज धंदा व्यवसाय हानी झालेली आहे, शैक्षणिक हानी झालेली आहे, कौटुंबिक हानी झालेली आहे आणि हे सर्व प्रभू येशूला माहीत आहे असं पोप फ्रान्सिस आपल्याला सांगतात. याही प्रसंगी या कठीण काळात सुद्धा प्रभू आपल्या सोबत आहे ही आपली खात्री करून देत आहेत. देवदूतांच्या रूपाने प्रभू आपली सोबत करतो, आपली मदत करतो. या काळात विलगीकरण हे ह्या आजारापासून बचाव करण्याचं एक साधन बनलं आहे. मात्र ह्याच विशिष्ट काळामध्ये घरात एकमेकांना एकमेकांच्या आधाराची, सेवेची, मदतीची आणि प्रेमाची खूप गरज आहे. विशेष करून आईवडिलांना मुलांची, मुलांना आईवडिलांची आणि आपण सर्वांची, आजी आजोबांना,
जे ज्येष्ठ आहेत त्यांना आपल्या आधाराची गरज आहे. प्रिय बंधू भगिनींनो, माय डियर ब्रदर्स अँड सिस्टर्स, एव्हरी इयर ट्रेडिशनली ऑन द ओकेजन ऑफ सेंट ऍन अँड जोकिम फीस्ट वी सेलिब्रेट अँड वी ऑनर आर पेरेंट्स ॲट अ पॅरिश लेवल, ॲट अ झोनल लेवल, इवन ॲट अ फॅमिली लेवल. This year, Pope Francis has announced on the 25th of July the first World Grandfather, Grandmother and Elderly Day. My dear parents and grandparents and elderly friends, Pope Francis says, he quotes from the Gospel of Matthew chapter 28 verse 20, I am with you always. This is the promise the Lord made to his disciples before he ascended into heaven. They are the words that the Lord repeats to you today. I am with you always are also the words that Pope Francis has addressed to one and all. The first, on the occasion of the first World Day of Grandfather, Grandmother and Elderly. The whole church is close to you and cares about you, loves you and does not want to leave you. We are all going through difficult times. It has been a time of trial for everyone. The Lord is aware of all that we have been through in this time. The Lord is close to each one of us. My dear parents, grandparents and elderly, we the fathers, Father Cajetan, Father Baptist, Father Noble and the Sisters of Jesus and Mary Convent wish you a happy Parents and Grandparents Day. God bless you. মগর রায়তা মান গোর খালি এই সেউজী
We, Rion and Lisa from Mariam Nagar Zone, are presenting a song on this occasion of Grandparents' Day. You spend time with me, you see the best in me, and you're great to be around. You read books to me, you want me to succeed, and your wisdom is profound. How wonderful it is to know you, to learn from your experience. So thank you Grandpa, I'm so very glad you're in my life. I just had to let you know. Thank you, Grandpa, I'm so very glad you're in my life. And I love you very much. You have fun with me, you take me out to eat, and I like when we hang out. You impart to me the word of family and what life is all about. How wonderful it is to know you, to learn from your experience. So thank you Grandma, I'm so very glad you're in my life. I just had to let you know. Thank you Grandpa, I'm so very glad you're in my life. And I love you very much. Speech on grandparents. Grandparents are the elderly members of a family. They have a special place in the family. They deserve respect, love, care, and dignity. They are just like roots of a tree who hold the stem and its branches tightly. Grandparents are most admired and loved by their grandchildren. They are a great source of inspiration in life, as they teach us social values and spiritual guidance. Their love for their grandchildren is unconditional. As they grow old, their experience of life also increases. Therefore, their advices are always right and helpful. Today, what our parents are is because of our grandparents' hard work and dedication. Grandparents always find happiness in their grandchildren by spending time with them, telling them stories, by cooking for them, or by taking them on picnics. They always motivate us to be successful in our lives. They always cherish our small moments and make them memorable by celebrating them and giving us presents. We should always respect our grandparents, love them, and take good care of them. Love you, Grandma, and love you, Grandpa. आजच्या या कार्यक्रमात आपणा सर्वांचे स्वागत. संत ऍना व संत जोकीम या पवित्र मरियेच्या माता पित्यांच्या सणांच्या दिवशी आपण मातृपितृ दिन साजरा करतो. पवित्र मरियेवर अगदी बालपणापासून तिच्या माता पित्यांनी चांगले संस्कार केले. आई वडील दोघेही भक्तिमान व नीतिमान असल्यामुळे कुमारी मरिया श्रद्धेत दृढ होत गेली. पवित्र मरिया बालपणापासून आई वडिलांच्या आज्ञेत राहिली, परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे वागली, त्यामुळे
परमेश्वराने तिला येशूची माता होण्यास पाचारण केले. संत ऍना व संत जोकिम हे येशू ख्रिस्ताचे आजी आजोबा म्हणून आजचा दिवस हा आपल्या आजी आजोबांच्या सन्मानाचा दिवस. त्यांनी आपल्या आई वडिलांना दिलेले प्रेम संस्कार व त्यांनी केलेले कष्ट व त्याग याचे स्मरण करण्याचा हा दिवस सर्वांनाच आजी आजोबांचा सहवास लाभत नाही. आजी आजोबा असणं म्हणजे आपल्यासाठी तो एक परमेश्वराचा आशीर्वादच आहे. आपल्या आई वडिलाप्रमाणे ते पण आपल्यावर प्रेम करतात. ते घरी नसतात तेव्हा आपली काळजी घेतात. माझ्या आजोबांचा मी तुम्हाला एक अनुभव सांगू इच्छितो. मी सकाळी शाळेत जायला लवकर उठलो की ते सुद्धा लवकर उठायचे. आम्ही उठलो आहेत की नाही, तयारी झाली आहे की नाही हे सांगायचे. दुपारी शाळेतून घरी यायच्या वेळी ओटीवर आमची वाट बघत बसायचे. आता ते नाहीत. माझी आजी आहे, ती देखील आमची काळजी घेत असते. म्हणून आज या आजी आजोबांच्या सन्मानाच्या दिवशी मी फुले देऊन आजीचा सन्मान करतो. I, Jason Mascarenhas, from St. Joseph Zone, would like to say few words on grandparents. It is believed that grandparents are the blessings of God. Grandparents are the senior most members of the family. Grandparents always take care of their children, thus they feel safe. They are most experienced people and a guide to the family. Grandparents need particular focus and attention from kids as they are old. Most of the families do not like to live with grandparents. There are many families where grandparents are burdened. Most of the grandparents live in old age homes. National Grandparent Day is celebrated to pay gratitude to our grandparents. This year, Pope Francis has announced 25th July as World Day for Grandparents. I am blessed to have both my grandparents with me. I love them very much. Thank you. फुलांचा सुगंध जसा दरवळतो आणि आमची मने आनंदित करतो, तसेच आजचा हा कार्यक्रम आम्ही मुलांनी साजरा केला व आमच्या आजी आजोबांना तो आवडला असेल असे आम्ही गृहीत धरतो व आजच्या कार्यक्रमाची आम्ही सांगता करतो. थँक यू सो मच फॉर बीइंग अ पार्ट ऑफ दिस व्हर्च्युअल जर्नी. इट्स बीन अ डिलाइट टू हॅव यू एज अन ऑडियन्स. वी विश यू ऑल पेरेंट्स, ग्रँड पेरेंट्स अँड ऑल द एल्डर्स अ व्हेरी हॅपी ग्रँड पेरेंट्स डे.